मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉल्बी युवराज आणि सत्या हे तिघे मिळून आकाशकंदील बनवत असतात मुद्दमच युवराज विचारतो काय रे डॉल्बी आहे चित्र आईसाहेब साहेब कुठे आहेत तेव्हा चित्रा आईसाहेब साहेब ते काय किचनमध्ये आहेत काम करत आहेत फराळ आहेत असं डॉल्बी म्हणतो तेव्हा सत्या चिडूनच विचारतो काय रे तुम्ही सारखं काय चालवलं आहे चित्रा आईसाहेब साहेब चित्रा आई साहेब तेव्हा डॉल्बी म्हणतो त्या आईसाहेबांसारखं वागतात ना म्हणून आम्ही म्हणतो चित्रा आई साहेब तर आता युवराज पुढे म्हणू लागतो सत्यात तू काही पण बोल रे पण आम्ही त्यांना चित्रा आई साहेब म्हणतो मग तुलाही बापू साहेबांसारखा फील येत असेल ना डॉल्बी म्हणतो हो सर्वभूती परमेश्वर हे दोघेही आता सत्यावर हसतात तेव्हा सत्या खूपच चिडतो आणि म्हणतो या चित्रिने ना सगळा घोळ घालून ठेवलाय तेव्हा आता सत्या रागातच चित्राकडे जातो आणि म्हणतो काय ये तुझ्यामुळे काय झाले माहितीये का तेव्हा ती, ते ती म्हणते गप्प बसा हो मला सांगा रवा भाजून साखर टाकायची का अगोदर साखर भाजायची काही पण ती बोलत असते तिला काहीच जमत नसतं ती म्हणते मी रेशी विसरले तर आता सत्या म्हणतो काही कर मला नको सांगू म्हणते की हे सगळं त्या पिंकी मुळे आणि स्वतःच्या गळ्यात धोंडा सत्या म्हणतो म्हणूनच मी तुला म्हणतोय जरा अक्कल वापरत जा नको ती कामं स्वतःच्या अंगावर तुला घ्यायची असतात का तेव्हा आता चित्रा रडकुंडीला येत म्हणते नाही समजत नाही सुधारत मग काय करायचं बरं मी तेवढ्यातच सुशिला आता तेथे येते तेव्हा आता सुशीला रागातच चित्राला म्हणते काय ग मी तुला मग काय म्हटलं होतं साडी बदलू नये ना मग तू साडी का नाही बदललीस तेव्हा सत्य म्हणतो तेच तर तिला सांगतोय मी तर आता सुशीला रागात विचारते तू काय करतोस रे इथे काय तिला रवा भाजून देतोस की काय तेव्हा चित्रा आता जरा घाबरतेच सत्या लगेच तेथून जातो चित्रा म्हणते की अहो आई मी गृहमंत्री आहे ना म्हणून अशी साडी नेसली तेव्हा सुशीला रागातच म्हणते खड्ड्यात गेलं ते गृहमंत्रीपद आणि काय ग सारखं तुझं चाललं असतं तुमच्यासारखी तुमच्यासारखी ऐकलं तरी माझ्या डोक्यात जात ते मी तुझ्यासारखी बावळट आणि वेळी नाहीये आणि गगोदर साडी बदलून ये चिडते तेव्हा मला या घरात मानच नाही असं म्हणून चित्रा पाया जाते काही वेळाने ती दुसरी साडी बदलून येते ते तेव्हा युवराज म्हणतो आल्या आल्या मालकीनबाई आल्या आज आखं किचन पेटवूनच टाकणार आहे असं वाटतंय तेव्हा सत्या म्हणतो किचन नाही बाबा आखा सारकार वाडा पेटवलती तेव्हा चित्रा आता तोऱ्यातच विचारते की काय चाललंय तुमचं हसायला पट काम उरकून घ्यायचं तर तेव्हा आता ती सर्वांना शांत करते तेव्हा युवराज म्हणतो डॉल्व्या ह्या वर्षी फटाके आणायचेच नाहीत कारण दिवाळी पहाट होईपर्यंत ना हा गॅस सुरूच राहणार आहे तेव्हा चित्राच्या लक्षात ते येतं की मी गॅस ऑन ठेवून गेले होते आणि गॅसवर रवा भाजत होता आता ती धावतच किचनमध्ये जाते आता पूर्ण रवा हा काळा होतो तेवढ्यातच पिंकी निरी आणि छवी या तिघीही आता तेथे येतात त्या ते साफसफाई करून आलेल्या असतात छबी त्या तिघांनाही विचारते मग झाला का आकाशकंदील बनवून आदेशावरून तेव्हा आता डॉल्बी विचारतो तुमची साफसफाई झाली का करून आदेशावरून तर इकडे चित्राचा आता पूर्ण रवा जळून गेल्यामुळे ती आता रडकुंडीला येते तेव्हा आता तेथे छबी येते आणि म्हणते काय मग चित्रावहिनी आम्हाला ह्या वर्षी रव्याचे काळे लाडू खायला देणार का आणि त्याबद्दल ती पिंकीलाही सांगते पिंकी धावत सांग असते ते ते आणि म्हणते नवीन रेसिपी आहे वाटतं त्या नवीन आई साहेबांची तेव्हा आता चित्रा म्हणते काय म्हणालीस तेव्हा नाही बिगटॉल जाऊबाईंची नवीन रेसिपी तेव्हा आता तुझ्यामुळेच हे सगळं झालं चित्रा म्हणते मेकअप देखील खूप खराब झालाय पिंके तूच बघ हे असं म्हणून माझा मेकअप मी करून येते असं म्हणून ती आता रूममध्ये जाते तेव्हा युवराज म्हणतो मेकअप महत्वाचा बाकी काही नाही आता पिंकी लगेच कामाला लागते सगळेजण आता तिला हॅप्पी दिवा असं म्हणतात सत्या आता पुढे जातो आणि पिंकीला म्हणतो पिंकी घरात कुणाला काय लागतं काय नाही घरातील वातावरण कसं अगदी छान ठेवायचं हे फक्त तुला जमतं अगं सर्वांची मनं तू जपतेस मला तुझा खूप अभिमान वाटतो आ, सत्या तुला शब्द देतोय तुला कधीही कितीही रात्री गरज पडली तर मी तुझ्या मदतीला तुझा, मदती तुझा भाऊ म्हणून धावून येईल तेव्हा सर्वांनाच आता पिंकीचा खूप अभिमान वाटतो पिंकी म्हणते भाऊजी हो ठीक आहे ना एवढं मी काहीही करत नाहीये माई साहेब आता हे सगळं काही पाहतात त्यांना अगदी भरून येतं पिंकीचा खूप अभिमान वाटू लागतो तर इकडे सुशीला ही रूममध्ये आलेली असते रात्रीची वेळ असते तेव्हा ती तो अल्बम काढते आणि त्यामधील पुन्हा तो फोटो पाहते ती म्हणते हा अल्बम मी सरकार वाड्याबाहेर फेकून दिला होता अचानक असा घरात आलाच कसा काय आणि या मुलीच्या हाती लागलाच कसा काय असं म्हणून ती आता म्हणते की मला ह्या आठवणी नको आहेत ती आता तो अल्बम फेकून देते तेव्हा आता तिला समजतं की कुणीतरी तेथे आहे तेव्हा ती जोराजोरात ओरडते कोण आहे कोण आहे आता ती बाहेर गॅलरीत देखील जाते तिला तेथून कुणीतरी पळताना दिसतं तर इकडे माईसाहेब ह्या आपली बॅग घेऊन त्याचबरोबर प्रॉपर्टीचे पेपर घेऊन देवघरात जातात तेथे ठेवतात आणि आता मला मुक्त व्हायचंय असं म्हणून त्या बाहेर येतात बॅग घेऊन आपले चाललेले असतात तेव्हा पिंकी आता पाहते आणि म्हणते माईसाहेब अहो तुम्ही एवढ्या लवकर का उठलात आणि कुठे चालला आहात ही बॅग घेऊन एवढ्या पहाटे तुम्हाला कुठे जायचंय का आम्हाला का नाही सांगितलं अगोदर तेव्हा आता माईसाहेब म्हणतात पिंकी मला आता अडवू नकोस मी हे घर सोडून आहे मला या घरातील परिस्थिती पाहत नाही आणि मी हे सहन सुद्धा करू शकत नाही माईसाहेब या घर सोडून जाणार या विचाराने पिंकीला खूप मोठा धक्का बसतो तिवन ते माईसाहेब मी तुम्हाला अशी सोडू शकत नाही तुम्हाला मी इथून कुठेही जाऊ देणार नाही तेव्हा आता त्या म्हणू लागतात की माझ्या मुलाने हे सगळं काही केलं तुला मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर तिला अजिबात तुझ्याबरोबर चांगली वागत नाही त्या चित्राने तुझ्या डोळ्यासमोर तुझ्याकडून चावे हिसकावूनच घेतले असं म्हणायचं तरीही तू गप्पा बसली अगं तुझ्यावर किती मोठा अन्याय होतोय तरीही तू हे सगळं काही सहन करतेस आणि सगळं काही विसरून पुन्हा कामाला लागतेस तू हे कशासाठी करतेस एवढा त्या कशासाठी अगं आपल्या माणसांसाठी ना मग मा याच माणसांनी तुला त्रास दिलाय ना त्याचं प्रायश्चित्त मी करायला निघाले आहे तीर्थयात्रेला मी चालली आहे आणि हे बघ मी पुन्हा माझं मन लागलं तर नक्कीच येईल तू काळजी करू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू हे घर सांभाळायचं आहेस तुझ्या नावावर सर्व प्रॉपर्टी करून आता मी चालली आहे आता माईसाहेब निघालेले असतात पिंकी त्यांना लगेच मिठी मारते आणि म्हणते माईसाहेब हे पहा मी तुम्हाला वचन देते तुम्ही येईपर्यंत सगळी घराची घडी व्यवस्थित बसलेली असेल आणि हा पिंकीचा शब्द आहे आता ती त्यांचा आशीर्वाद घेते माईसाहेब तेथून जातात तर पिंकी पूर्णपणे खचून जाते काही वेळाने घरातील सगळेजण उठतात आंघोळ करून बाहेर येतात तेव्हा आता पिंकी तेथे रडत बसलेली असते तर आता नाश्त्याला काय केलंय असं छबी विचारते मी माईसाहेबांना देखील बोलवून आणते तेव्हा आता सगळेजण ते आता माईसाहेब असं पिंकी म्हणते आणि खूपच रडू लागते तेव्हा माईसाहेबांना काय झालं असं आता सर्वजण तिला विचारू लागतात तेव्हा पिंकी म्हणू लागते की माईसाहेब आपल्याला सोडून गेल्या तीर्थयात्रेला कायमच्या तेव्हा हे एकदाच आता सुशिला म्हणते काय भद्रे तू काय बोलतेस तुला तुझं तरी समजतं का माईसाहेब त्यांच्या रूममध्ये असतील तेव्हा आता माईसाहेब त्यांच्या रूममध्ये नसल्याचं छबी आता सांगते तेव्हा आता सुशीला लगेच तोंडाचा पट्टा सुरू करत म्हणते हिच्यामुळेच माईसाहेब निघून गेले असतील आणि तू माझ्या नवऱ्याला तिकडे जेलमध्ये टाकलंस त्यांच्याविरुद्ध कंप्लेंट केलीस एका मुलांपासून त्यांचा बाप तू हिरावून घेतलास त्याचबरोबर माईसाहेबसुद्धा तुझ्यामुळेच तिकडे तीर्थयात्रेला कंटाळून निघून गेल्या असतील तू घरात आली आणि घराची घडी विस्कटली ज्यामुळेच माईसाहेब गेले आहे आरोप आता सुशिला ही पिंकीवर करू लागते तेव्हा युवराजला खूप राग येतो तो म्हणतो आईसाहेब हे पहा माझ्या बायकोला सतत बोलायची गरज नाही तेव्हा चित्रा देखील म्हणते हो हिच्यामुळेच गेल्या असतील ही घर तोडायलाच आपल्या घरात आली आहे ना तेव्हा आता युवराज रागातच चित्राला गप्प करतो आणि म्हणतो चार दिवस आम्ही काही गोड तुमच्याबरोबर बोललो तर माझ्या बायकोला तुम्ही बोलायला लागलात का आम्ही चालू माझ्या बायकोबरोबर हे घर सोडून तेव्हा सर्वांना आता खूप मोठा धक्का बसतो सगळेजण युवराजला म्हणू लागतात नाही तू नाही जाऊ शकत हे घर सोडून तेव्हा आता युवराज पिंकीचा हात पकडतो पिंकी त्याचा हात झिडकारत म्हणते नाही धनी आपण कुठेही जायचं नाही कारण माईसाहेबांना मी शब्द दिलाय तेव्हा कोणता शब्द असं युवराज विचारतो तेव्हा पिंकी म्हणते त्या घरी येईपर्यंत मी पूर्ण घराची विस्कटलेली घडी पुन्हा बसवणार आहे आणि आपलं घर आनंदात सुखात राहणार आहे आणि हेच वचन मी माईसाहेबांना दिले त्यांच्या स्वप्नातलं घर आता आपण पूर्ण करूयात आपण सर्वांनी आता त्यांचा शब्द पाळूयात तेव्हा मला काही सांगायचं नाही ही दिवाळी साजरी अजिबात करणार नाही असं म्हणून तंतन करतच सुशिला तेथून जाते तेव्हा युवराज म्हणतो पाहिलं का आई साहेब कधीच तुम्हाला स्वीकारणार नाहीत तुमचा निर्णय कधीही मान्य करणार नाही पिंकी म्हणते पण आपण हे करायचं तेव्हा छबी देखील पिंकीच्या सोबतीला उभी राहते आणि म्हणते आपण हा दिवाळी सण साजरा करायचा मित्रांनो आता पुढील भागामध्ये सपकाळ साहेब तेथे येतात आणि आकाश कंदिलाची एक झालर तोडून म्हणतात की तुमच्या या सरकार वाड्याचा लिलाव आत्ताच्या आत्ता होणारच आहे तेव्हा आता पिंकी त्या लिलावाचे कागद फाडून टाकते आणि म्हणते की हा वाडा धोंडे पाटलांचा होता आणि धोंडे पाटलांचाच राहणार म्हणून आता ती झालर तेथे चिटकवते तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा